राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या आईला एक भावनिक पत्र लिहिले. त्यांनी या पत्रात गेल्या वर्षभरातल्या आपल्या कामगिरीचा आढावा सादर केलाय. लोकसभा विधानसभा निवडणुकीतली पक्षाची कामगिरी, सातारच्या पावसातली सभा, तसंच निवडणुकीच्या तोंडावर काही जवळच्या सहकाऱ्यांनी पक्ष सोडून गेल्याचा उल्लेखही त्यांच्या पत्रात आहे. एकत्र कुटुंब असलेल्या बारामतीच्या पवारांच्या घरात गेल्या वर्षभरात काय काय झालं हेही पवारांनी आपल्या आईला सांगितलं. सोशल मीडियावर शेअर केलेल्या या पत्रात त्यांनी आईकडे एक तक्रारही केली आहे. पवारांनी आपली आई शारदाबाई गोविंदराव पवार यांचा बाई असा उल्लेख केलाय. शरद पवार आपल्या पत्रात लिहितात, प्रिय सऊ बाई साष्टांग नमस्कार. पत्रास उशीर झाला म्हणून क्षमस्व. मागील वर्ष खूप धकाधकीचे गेले. एप्रिल मे महिन्यात लोकसभेच्या निवडणुका आणि पाठोपाठ राज्याच्या विधानसभा निवडणुका यामुळे सगळं वातावरण ढळून निघालं होतं. लोकसभा निवडणुकीत संयुक्त पुरोगामी आघाडीला यश आलं नाही. पक्ष अडचणीत असताना काही जवळचे काही ज्येष्ठ सहकारी देखील सोडून गेले. काही महिन्यातच राज्याच्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवण्याचं मोठं आव्हान उभं राहिलं. पण तुम्ही मला हार न मानता खचून न जाता झुंजण्याचं बाळकडू दिलं आहे. मग खचून जाण्याचा प्रश्नच नव्हता. मला चांगलं आठवतं, बैलानं मारल्यामुळे तुमचा एक पाय अधू झाला, पण तुम्ही नेटानं संसार केला आणि सार्वजनिक कामात देखील झोकून दिलं. ह्या प्रेरणेच्या बळावरच मी पुन्हा उभारी घेण्याचा निर्धार केला. महाराष्ट्राचा कानाकोपरा पिंजून काढला. हे करत असताना मला तरुणाईनं डोक्यावर घेतलं. मला नवा उत्साह मिळाला. मी साताऱ्याच्या सभेत मुसळधार पाऊस अंगाखांद्यावर घेतला. तो पाऊस जनतेच्या मनात झिरपला आणि मतांमधून व्यक्त झाला. महाराष्ट्रात नवी समीकरणं तयार होऊन आपलं सरकार आलं. शरद पवारांना आई शारदाबाई पवार यांच्याकडूनच राजकारणाचा वारसा मिळाला. त्याबद्दल पवार लिहितात, बाई तुमच्यात उपजतच नेतृत्वाचे गुण होते. तुम्ही कौटुंबिक जबाबदारी सांभाळत असतानाच 1935 साली पहिल्या जिल्हा लोकल बोर्डावर निवडून गेलात. लोकल बोर्डावरील विविध जबाबदाऱ्या पार पाडताना तुम्ही आपली वेगळी छाप उमटवली. अगदी तान मूल कडेवर घेऊन खडतर प्रवास करत तुम्ही बोर्डाच्या बैठकांना जायचात. कळत नकळत हे सगळे संस्कार माझ्यावर झाले आणि मी सार्वजनिक जीवनात समाधानकारक कामगिरी करू शकलो. पवार भावंड सध्या काय करत आहेत याची माहिती देऊन शरद पवारांनी आईबद्दल एक तक्रारही केली आहे. ते लिहितात, तुम्ही आमच्यासाठी एवढं काही केलं पण आम्हा भावंडांची तुमच्याबद्दल एक तक्रार आहे. मी एक दिवस राज्याच्या प्रमुखपदाची जबाबदारी स्वीकारावी असं तुमचं स्वप्न होतं, पण मी राज्याचा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना तुम्ही नव्हतात. आप्पासाहेबांना आणि प्रतापरावांना पद्मश्री मिळाला तेव्हाही नव्हतात. भारत सरकारनं मला पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित केलं त्यावेळी पुन्हा तुमच्या आठवणींनी मी हळवा झालो. चेहऱ्यावर लवलेश दाखवत नसलो तरी तुमची आठवण मनात आजही एक पोकळी निर्माण करते, मनात गहिवर आणते. कोरोनामुळे यंदा बारामतीत एकत्रित दिवाळी साजरी करणार नसल्याचं पवार कुटुंबाने काही दिवसांपूर्वी स्पष्ट केले. तोच धागा पकडत शरद पवार आपल्या पत्राच्या शेवटी लिहितात, दिवाळीत सर्व कुटुंबियांनी बारामतीला एकत्र यायचं हा तुमचा निर्णय आम्ही सगळे कटाक्षाने पाळत आहोत. मात्र ऐन दिवाळीत तुमची खूप आठवण भासते आहे, काही लिहित नाही. आपण आणि तीर्थस्वरूप आबा काळजी घ्या.